लोणार तालुक्यातील सुलतानपूर गावाच्या मधून जात असलेले दोन राज्य महामार्ग आणि महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या शाळा तसेच जलदगती वाहतूक लक्षात घेता येथे भुयारी मार्ग बनविण्यात यावा ही सततची जिव्हाळ्याची मागणी दुर्लक्षित होत असल्याने दिनांक 14 जानेवारीला संतप्त नागरिकांनी दोन्ही महामार्ग 3 तास रोखून धरत भुयारी मार्ग झालाच पाहिजे च्या घोषणा देत दोन्ही राज्य महामार्गाच्या दोन्ही भागात शाळा कॉलेज वस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने हे महामार्ग भविष्यात अनेक जीव घेण्या अपघातास कारण ठरणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी सिद्धेश्वर शिवाजी नॅशनल उर्दू हायस्कूलच्या व जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी 2 ओव्हरब्रिज बनविण्यात यावे अन्यथा 14 जानेवारीला रास्ता रोको करणार असल्याच्या बाबतचे निवेदन ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मेहकर यांना दिले होते. सततच्या मागण्यांना न जुमानता व लोकप्रतिनिधींनी काम बंद पाडले असतानाही कोणाला विश्वासात न घेता शेगाव पंढरपूर राज्य महामार्गाचे काम सुरू केल्याचा रोष या आंदोलनात दिसून येत होता. या आंदोलनामध्ये दिलीपराव वाघ वामनराव झोरे डॉक्टर हेमराज लाहोटी संघपाल पनाड गजानन भोकरे शिव पाटील तेजनकर विजय खोलगडे मारुतराव सुरुषे राजेश पिंपरके यांच्यासह हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. दोन्ही महामार्गावर 3 तास रास्ता रोकोमुळे असंख्य वाहने रस्त्यावर उभी होती त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे आंदोलनकर्त्याची समजूत काढताना व वाहतूक सुरळीत करताना पोलीस प्रशासनाची चांगलीच भांबेरी उडाली होती तर सुलतानपूर येथे आंदोलनाची तीव्रता पाहता पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान सुलतानपूर येथील अंडरपास पुलाचा प्रस्ताव पाठविण्यापर्यंत काम बंद ठेवण्यात येणार आहे. तरवडगाव तेजन येथील कॅम्प व बोरखेडी रोडवरील मिक्सर प्लांट बंद ठेवणार असल्याबाबतचेही लेखी पत्र अथॉरिटी इंजिनियर सुरेश बचाटे पाटील यांना दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.